नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. सन 2023-24 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे याकरिता रुपये 160 कोटी निधी वितरित करण्याबाबत. मित्रांनो, 160 कोटी निधी आहे हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? सूक्ष्म सिंचन आणि वैयक्तिक शेततळे यासाठी हा निधी आहे मित्रांनो. तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे, थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या जी आरमधून आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे फक्त आपण या ठिकाणी बघतोय. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी. मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, महाडीबीटी जे पोर्टल आहे त्याद्वारे तुम्हाला अर्ज करायचं आहे. त्याद्वारे अर्ज केल्यानंतर तुमची निवड होईल आणि त्यानंतर तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर महाडीबीटीवरती तुम्हाला तो अर्ज सुरुवातीला करावी लागेल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस होईल. सदरचा निधी हा सन 2023-24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून वितरित करण्यात येत असल्याने त्याचा विनियोग हा सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्येच करण्यात यावा. म्हणजेच मित्रांनो, हा जो निधी आलेला आहे हा 2023-24 साठीच आहे. यामध्ये 160 कोटी निधी आहे मित्रांनो, आणि 160 कोटी निधीमध्ये वैयक्तिक शेततळे आणि सूक्ष्म सिंचनासाठी जसं ठिबक सिंचन वगैरे यासाठी तुम्हाला हा निधी मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.